आदिवासींचं शोषण करतच नाही. परंतु नागरी समाजाने मात्र त्याचा गैरफायदा घेऊन ते आपल्याला जो पुढारलेला समाज आहे त्या पुढारलेल्या समाजाने मात्र त्यांच्या या दृष्टिकोनाला जीवन पद्धतीला एका वेगळ्या अँगलनी विरुद्ध दिशेला घेऊन गेले आणि त्यांचं शोषण मग मजुरी म्हणजे बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत त्या शेतावर काम करतात, बऱ्याचशा स्त्रिया आहेत त्या बाहेर कामाला जातात, रोज मजुरीला जातात, तेंदूपत्ता तोळायला जातात. या सगळ्या ज्या ह्या ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीचा गैरफायदा हे जे बाकीचे पुढारलेले लोक आहेत त्यांना ते घेतात, एक्सप्लॉइट करतात, सेक्सुअली एक्सप्लॉइट करतात, लैंगिक शोषण करतात. आणखी एक दिसते त्यांच्यामध्ये की आदिवासी स्त्रियांमध्ये मला आणखी धाडसी पण त्या खूप दिसतात. म्हणजे इतर नागरिक समाजातल्या स्त्रिया तर त्यांना मिळालेल्या एकूण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनमुळे त्या किंवा त्यांना संरक्षण जे मिळतं त्याच्यामुळे त्या एवढ्या धाडशी आहेत. परंतु आदिवासी स्त्री ही खूप धाडसी वाटते मला की एखादा निर्णय घ्यायचा असेल. म्हणजे बऱ्याच गावांमध्ये आपण पाहतो की त्या वनस हक्क संरक्षण समितीच्या सदस्य आहेत, तर त्यांनी आपल्या गावाचे वन राखून ठेवलेले आहेत. म्हणजे निसर्गाशी जो त्यांची आपुल की आहे तर ते अजूनही, म्हणजे त्यांनी आपल्या एका गावामध्ये आता माहीत झालं की त्यांनी टेंभर खाण्याचं सोडलं, परंतु कारण काय तर आम्हाला टेंभराची झाडं टेंभर पाहिजेत, आम्हाला तेंदूपत्ता विकायचा नाही आहे. आणि ह्या स्त्रियांनी घेतलेला निर्णय, त्या गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय, तर हे पण एक आपल्या निसर्गाला राखून ठेवणं हा जो आपल्याला भाग दिसतो, तर त्या संदर्भात आपण काय म्हणाल? मी आपण मी याच्या आधीही म्हटलेलं आहे की आदिवासी समाज, आदिवासी पुरुष असो की स्त्री असो, ते निसर्गावर निस्सीम प्रेम करणारे लोक. टेंबरू हा तर त्यांच्या जीवनातला अविभाज्य अंग आहे. टेंबरू आणि मोह हे दोन जे झाड आहे अत्यंत महत्वाचे आहे. हे टेंबरू तर काजू आहे, अत्यंत पौष्टिक, आणि तेंदूचं संकलन त्याचं करोडोचं ट्रान्झॅक्शन होते. अच्छा, म्हणजे तेंदू पत्ता तोडण्याचा हा जो विषय आहे, व्यवसाय आहे, तो तर आपल्याला माहिती आहे. तर याच्या माध्यमातून एक इन्कम जनरेशनचं एक महत्वाचं साधन मोहफुलं असो किंवा तेंदू असो, हे दोन आदिवासीच्या जीवनातले अत्यंत महत्वाचे झाड आहे. म्हणजे याला परसाला तर याला मोहाच्या झाडाला तर अनन्य साधारण महत्व आहे. म्हणजे विधी असोत, कुठल्या धार्मिक विधी, त्याला महत्व आहे. मोहफुलाला आता मागणी आहे, मागणी आहे, त्याच्यापासून ते मोहफुलाची दारू काढण्याचा व्यवसाय, पण व्यवसाय नाही म्हणता येणार त्याला, त्यांच्या स्वतःच्या जगण्याचं साधन म्हणून ते मोहफुलाला समजतात. मोहफुलापासून अनेक चांगल्या प्रोटीन आणि सगळ्या काही व्हिटॅमिन्स असलेले डिशेस आज लोक बनवत आहेत, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. म्हणजे अशा अत्यंत महत्वाचा अशा तो घटक आहे त्यांच्या जीवनात, आणि त्याला ते अवहेरू शकत नाही. जरी आता नागर आणि आदिवासी असा फरक जरी आपण केला, तरी जे काही लोक आज आदिवासी ग्रामीण भागाशी जुडलेले आहेत किंवा निसर्गाच्या सानिध्यात वावरतात, त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग म्हणजे झाड आहे. मग तो मोहाचं झाड असो, मग तो टेंबराचं झाड असो, हा त्यांच्या जीवनातला अविभाज्य अंग आहे. आणि त्याचं रक्षणही ते तेवढ्याच प्रेमाने करतात. तुम्ही जे म्हणालात त्याच्याशी मी सहमत आहे की अनेक हे जे ठेकेदार आहेत किंवा व्यापारी आहेत, यांनी जेवढा जंगलाचा खात्मा केला त्या तुलनेत जंगलाचं संरक्षण करण्याचं काम आदिवासींनी केलेलं आहे. आणि त्यातनं आणि या ठेकेदारांनी किंवा या व्यापाऱ्यांनीच आदिवासींचा उपयोग जबरदस्ती जंगल तोडण्यासाठी केलेला आहे, मजूर म्हणून केलेला आहे. आणखी त्यातनं एक असं दिसतं की जसं समाज जीवनासाठी एकत्रित राहणं नाही का, किंवा आपल्याला आलेल्या संकटांना आपण तारण्यासाठी आपलं सामूहिक संघटन असणं गरजेचं आहे, तर हे आदिवासींच्या या त्यांच्या स्वभावामुळे किंवा हे या त्यांच्या नैसर्गिक गुणांमुळे त्यांचं एक संघटन शक्ती पण निर्माण झालेली आहे गावांमध्ये. म्हणजे सांघिक रीतीने ते जंगलाचं संरक्षण करतात, तर तसंच ते हिंस्र प्राण्यांना पण सामना करत असतात अनेकदा आपल्याला असं लक्षात येते.
तर त्याच्याबद्दलचं पण लोकांना, नागरी लोकांना खूप असतं की कसे राहत असतील इतकं आपल्या जंगलात राहतात, ते त्यांचं ते जगण्याचं कसं कसं ते सांभाळत असतील ते. आदिवासी माणूस हा अत्यंत काटक आहे. म्हणजे तुम्हाला खरा जो आदिवासी माणूस आहे त्याचं पोट बाहेर निघालेलं आणि छाती आतमध्ये गेलेली कधी दिसणार नाही. अच्छा. तुम्ही गोंड ट्राईब पहा, अगदी रोबस्ट फिगर असते त्यात. अच्छा. माडिया ट्राईब पहा किंवा इकडे भिल्ल पहा, म्हणजे हे लढवय्ये जमात आहे तशी. बरोबर. आणि जंगलामध्ये जे हिंस्त्र प्राणी आहेत, पशु आहेत, या प्राण्यांचा पशुचा अनादिकाळापासून म्हणजे जंगलातच वास्तव्य असल्यामुळे त्यांच्याशी त्यांचा संबंध नेहमी झालेला आहे. अगदी. तर त्याच्यापासून जे जो बचाव करायचा आहे त्याचं तंत्र त्यांना आधीपासूनच अवगत आहे. आणि आज इकडे लोक म्हणत आहेत की वाघ जगले पाहिजे, माणूस मेला पाहिजे, पण वाघ मारून किंवा प्राण्यांना मारून आदिवासी सर्व जगत नाही. तर तो त्याच्या पोटासाठी किंवा रोजीरोटीसाठी किंवा चरितार्थासाठी तो शिकार करत असतो, स्वतःच्या संरक्षणार्थ. पण तो काही वाघाची शिकार तो करून काही कोट्यावधी रुपयाचे कातडे विकत नाही. बरोबर. ते कातडे विकणारे वेगळे असतात, आदिवासी बदनाम होतो. म्हणजे हा एक अत्यंत म्हणजे त्यांच्यातला हा जो शौर्याचा गुण आहे तो गुण त्यांना स्वतःला बचावासाठी त्यांनी तो वापरलेला आहे, स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी वापरलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला खरोखर म्हणजे देशाला त्याचा खूप फायदा आहे की जंगल वाचवलं म्हणजे देशाचं देशासाठी त्या लोकांनी केलेलं बलिदान समजते मी तर. आणि या सगळ्या त्यांच्या या कर्तृत्वामुळे आज आपला गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा, त्यातलं जंगल हे संरक्षित राहिलेलं आहे. आणि या सगळ्या लोकांना आपण खूप धन्यवाद पण द्यायला पाहिजे. पण या सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंवरती आज आपण खूप सुंदर पद्धतीने अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आत्ता या ठिकाणी जो एकूण चर्चा झाली आदिवासींच्या समाज जीवनावरती, तर त्यांच्या सगळ्या पैलूंच्या आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.